लय पुढचा विचार करून या डायरीची काळजी घेतली तुम्ही. नित्या मॅडम, शेम टू शेम डायरी कशी काय सापडली तुम्हाला? अरे आणतानाच मी दोन सेम डायऱ्या आणल्या, एक तुला दिली आणि एक ठेवली होती अशा प्रसंगांसाठी. चल. आज ती योजना कामी आली. त्या शालिनीचा चेहरा बघण्यासारखा झाला असणार. पण बिचाऱ्या पावनीला खूप ऐकून घ्यावं लागलं असणार. बिचारी कसली, अद्दल घडली ते बरंच झालं. अधिराज, पण या छोट्या मोठ्या धक्क्याने काही होणार नाही. आता एक मोठा धक्का द्यावा लागणार. नाही मॅडम, पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या घराची राख केली होती तिने. 25 वर्षांनंतर भी आपल्याला छळते ती शालिनी. एका धक्क्यानं संपून कसं चालेल? तुमच्या पायाशी नाक घासायला लावीन मी तिला. तिच्या शेवटाची ही तर सुरुवात आहे. देवी आई, खूप परीक्षा बघितलीस माझी, पण शेवटी माझ्या जयदीपला माझ्यापर्यंत आणलंच. गौरीची हाक तुझ्यापर्यंत पोहोचली. आता पुढचंही सगळं ठरवल्याप्रमाणे पार पाड. नित्यवैनी, तुम्हाला भेटायला बाहेर कोणतरी आलंय. कोण? त्यांनी काय त्यांचं नाव नाही सांगितलं, पण गौरी आहेत का विचारायलेत ते. काय? अग पण नाही नाही, आयडीन तात्या शेतावर गेलेत. तुम्ही जाऊन भेटा त्यांना, मी आयडीन तात्यांना ना तिथंच थांबवते. कोण? आश्रय.